आता आपल्यासमोर नाही, आता मी तिचं नुसतं आता नाव घेऊन चालणार नाही, आपण तिच्या नावाची घोषणा करूया. कार्तिकी देवींचा, कार्तिकी देवींचा. ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आणि आळंदीच्या इंद्रायणी सारखं पवित्र गाणं घेऊन स्पर्धेत दाखल झालेल्या कार्तिकी गायकवाड हिनं स्पर्धेतल्या पहिल्या वहिल्या दोन्ही गाण्यांना नी मिळवत स्पर्धेतली पहिली रेकॉर्ड मेकर होण्याचा बहुमान पटकावला. तुला माझ्याकडनं स्टँडिंग होईल. कार्तिकी देवींचा. आगळ्या आवाजाची नैसर्गिक देणगी लाभलेल्या कार्तिकीची अभंग, गवळण आणि लोकगीत ही खासियत असली तरी वेगळ्या धासणीची गाणीही तिने तितक्याच समर्थपणे केली. मेरा मुंह खुला का खुला है जब से तुमने गाया है. ती छोटी काय हातवाग भी तसंच करते जसे मी स्टेजवर करते. पुणे इथल्या वसंतोत्सवात कार्तिकीच्या गाण्यावर खुद्द नाना पाटेकर यांनी ताल धरला होता. हे काहीतरी विशेष भूत आहे. सॅल्यूट आहे तुला. वा कार्तिकी, क्या बात है. जेव्हा सूर सच्चा लागतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकाश असतो, तो तुझ्या आज चेहऱ्यावरती दिसत होता मला. अंतिम फेरीतल्या एका निर्णायक क्षणी स्पर्धेबाहेर गेलेल्या कार्तिकीनं कॉलबॅकद्वारे दमदार पुनरागमन करत महा अंतिम फेरी गाठली. पुन्हा जे पदार्पण आहे तुझं ते अतिशय विश्वास देणार पदार्पण आहे, शंका नाही. या महा अंतिम फेरीतील यशासाठी कार्तिकीला मनपूर्वक शुभेच्छा. पुढच्या लेटरचे आमचं स्वागत करूया. आणि यानंतर या स्पर्धेतलं आपलं शेवटचं गाणं सादर करायला आपल्या समोर येते कार्तिकी गायकवाड. Thank you.
मी तर असं म्हणेन की साक्षात माऊली तुझ्या गळ्यात गातात. गॉड ब्लेस यू. तुला माझे खूप खूप आशीर्वाद. म्हातारा आहे म्हणून हा. थँक्यू सुरेशजी. आणि कार्तिकी ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. सारे गमा पा आई गया. सारे गमा पा.